तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण। दादासाहेब दरोडे सभागृह, संपर्क ताटके केटरर्स 98-222-53-458। मग येताय ना मंगल कार्यासाठी, आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलासराव देशमुख यांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली। पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी अनेक मान्यवरांनी विलासरावांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या। बालगंधर्व रंगमंदिरातील या सभेत विलासरावांच्या सुहृदांनी गर्दी केली होती। राजकीय, सांस्कृतिक, अल्पसंख्याक समाज, शैक्षणिक, साहित्य, विधी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी विलासरावांना श्रद्धांजली वाहिली। उमदे व्यक्तिमत्व, विचारांमध्ये सुस्पष्टता, प्रेमळ स्वभाव हे गुण विलासरावांमध्ये होते। समाजाकडे त्यांनी कधीही मान सन्मान मागितला नाही, तर आपल्या कर्तृत्वाने त्यांनी तो कमावला अशा शब्दात सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली। कामगार वर्गाबाबत विलासरावांच्या मनात विशेष आस्था होती। आमच्या चळवळीचे ते मित्र होते, माणसाचा आदर करण्याची त्यांची वृत्ती होती, असे कामगार नेते बाबा आढाव यांनी सांगितले। विलासरावांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे। आपल्या राजकीय आयुष्यात मतभेद त्यांनी कधी केला नाही। छोट्या गोष्टींचे मार्केटिंग करण्याची त्यांची वृत्ती नव्हती। तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असत अशा आठवणी माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितल्या। शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात विलासरावांनी लातूर पॅटर्न आणला। त्यांच्या जडणघडणीत पुण्याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले होते। त्यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास होते असे वंदना चव्हाण यांनी सांगितले। सभागृहात कटुप्रसंगांना हसतपणे तणाव न घेता कसे सामोरे जायचे याचे विलासराव हे उत्तम उदाहरण होते। विरोधी पक्षालाही एकत्र घेऊन अनेक विकासाचे निर्णय त्यांनी घेतले। राजकारणात त्यांचे कोणीही शत्रू नव्हते अशा आठवणी आमदार गिरीश बापट यांनी सांगितल्या। आमदार शरद रणपिसे, वनरायचे मोहन दारिया, महापौर वैशाली बनकर, वसंत मोरे, देवीदास भन्साळी यांनीही विलासरावांना श्रद्धांजली वाहिली। वैयक्तिक आणि आर्थिक स्पर्धेमुळे माणूस अतिहव्यसी झाला आहे अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली। जगप्रसिद्ध टिसॉ या घड्याळाच्या श्रेणीचे उद्घाटन महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, वीणा जामकर यावेळी उपस्थित होते। महेश मांजरेकर दिग्दर्शित कुटुंब हा मराठी चित्रपट येत्या 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे। या चित्रपटातील कलाकारही यावेळी उपस्थित होते। महेश मांजरेकर म्हणाले, आधुनिक काळात प्रत्येक जण स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यासारखा वागत आहे। वैयक्तिक आणि आर्थिक स्पर्धेमुळे माणूस अतिहव्यासी झाला आहे। या हव्यासामुळेच कुटुंब व्यवस्था नष्ट होत आहे। कुटुंब व्यवस्था हे हिंदुस्थानी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, परंतु पाश्चिमात्य संस्कृतीची मूल्ये आपल्या देशात रुजायला सुरुवात झाल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे आज फॅशन झाली आहे। संस्कृती टिकवण्यासाठी तरुणांना आई वडिलांची जाणीव करून देणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व कळायला हवे। सिद्धार्थ जाधव म्हणाले, प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळी भूमिका सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो, यासाठी मी कायम एक तरी नाटक करत राहतो, त्यामुळे माझ्यातील कलाकार कायम जागा राहतो असेही ते म्हणाले। सगळ्यांची गळ्याची आता 15 ऑगस्टला आला ना, माझा कम्प्लीट होतो की कुटुंब, माझा कुटुंब हा सिनेमा कागदपत्राच्या बरोबरच कम्प्लीट झाला। पण मी कॅल्क्युलेट केलं की मी कुठली तारीख घ्यावी जे मला त्रास होऊ नये अशी मी तारीख घेतो। मी माझे सगळे पिक्चर मला एप्रिल महिन्यात माझे लागतात। कुठलाही घ्या, शिवाजी घ्या, कागदपत्र घ्या, एप्रिल मे महिन्यात शिक्षण घ्या, IPL असतं, हिंदीवाले जरा घाबरत आहे, IPL मी लावतो कारण मला माहिती त्यावर मला थिएटर मिळतात, अशी वेळेची मी होणार नाही। दुसरं, रमजान हा पिरियड असतो, रमजान पिरियडला मराठीला काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही, त्यावर मला कोणी थिएटर पण देत। किंवा आता सुरू होईल श्राद्ध, गणपतीच्या शेवटच्या दिवशी लावा की तुम्हाला श्राद्धाचा पिरियड मिळतो, कसं असतं। पण आता काय आहे, आता अंड अधिक कोंबडी असं झाली दीपत, त्यामुळे मी त्याला काही उत्तर देऊ शकत नाही।
देव देवतांचे महात्म्य सांगणाऱ्या रथाची शोभायात्रा मंगलमय वातावरणात संपन्न झाली. 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान नेहरू मेमोरियल स्टेडियम जवळील आनंद मंगल कार्यालयात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञानिमित्त सनईच्या मंगलसुरात या देवदेवतांचे महात्म्य सांगणाऱ्या रथाची मिरवणूक काढण्यात आली होती. हत्ती, घोडे, उंट यासह टाळ मृदुंग वाजवणारे वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला, छोट्या मुली आणि भक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आळंदी देवाची येथील वेदमूर्ती परमपूज्य हरिभक्त परायण विद्यावाचस्पती विष्णू ज्ञानेश्वर चक्रांकित महाराज 18 ते 28 या कालावधी भागवत रहस्य उपस्थितांसमोर मांडणार आहेत. अनुराधा ठाकूर लिखित अनुभूतींच्या स्पंदन रेखा या पुस्तकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कायनेटिक मोटर्सचे कार्यकारी संचालक अरुण फिरोदिया, डॉक्टर सुभाष पवार आणि डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते. जीवनाच्या वास्तवातून आलेले भावनिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अनुभव शब्द आणि रंगरेषांच्या माध्यमातून या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकाबाबत बोलताना डॉक्टर अवचट म्हणाले, रंगलेखन हे या पुस्तकाचे आकर्षण आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा सुंदर वापर करून ही चित्रे काढली आहेत. या प्रत्येक चित्राचे विश्लेषण तितकेच सुंदर आहे. फिरोदिया म्हणाले, ठाकूर यांच्या अनुभूतीच्या स्पंदन रेषा हे पुस्तकाचे नावच आकर्षक आहे. त्यामुळे पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काय आहे याची उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते असेही ते म्हणाले. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी मॉडेल गहना वशिष्ठ हिला डेक्कन पोलिसांनी मुंबईतून अटक केली. भारतीय ध्वजाचा बिकिनी म्हणून वापर केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मॉडेल गहना वशिष्ठ उर्फ वंदना रवींद्र तिवारीला मुंबईतून अटक केली. यानंतर तिला रविवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणी रवींद्र ब्रह्मे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गहनाने भारतीय ध्वजाचा बिकिनी म्हणून वापर करून राष्ट्रध्वजाचा आणि भारतीय जनतेचा देखील अपमान केल्याच्या आरोपावरून तिला शिक्षा व्हावी या मागणीसाठी तिच्यावर दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. गहनाला पोलिसांनी तिच्या मुंबईतील ओशिवरा येथील घरातून अटक केली. तिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट राजेंद्र सूर्यवंशी यांनी गहना आणि तिच्या साथीदारांनी भारतीय ध्वजाचा वापर बिकिनी म्हणून केलेला असून त्यांचा तपास करणे, त्यांनी काढलेल्या फोटोंचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येत आहे ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. पहिला अजित सोमण स्मृती पुरस्कार गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर चोक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमोद गणोरकर या विद्यार्थ्याला सोमण यांच्या नावाने शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली. श्रीधर फडके म्हणाले, सोमण यांचा संगीतातील अभ्यास खूप मोठा होता, त्यामुळे मला काही अडचण आली तर मी त्यांचा सल्ला घ्यायचो. ओंकार स्वरूपा गाणे करताना एकनाथ महाराजांच्या अभंगातील निवडक 3 कडवी सोमण यांनीच निवडून दिली होती. अशा प्रतिभावान मित्राच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. प्रभाकर जोग म्हणाले, सोमण फक्त उत्तम बासरीवादक आहेत असा सुरुवातीला समज होता. त्यांची चांगली ओळख झाल्यावर त्यांच्या इतर गुणांशीही माझा परिचय होत गेला असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी कार्य करणार आहे अशी माहिती अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कुणाल सिंह कुशवाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता असून केंद्रातही सत्तेत
भागीदारी आहे। या आत्मविश्वासावरच देशाच्या विविध राज्यात पक्ष आपली वाटचाल करत आहे। पक्षाचे चिन्ह जोडलेले फूल आणि तृणमूल असून पक्षाचे घोषवाक्य आई धरणी माता माणूस असून या विचारावरच महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार आहे। त्यासाठी पक्षाला मोठ्या प्रमाणात समर्थने मिळत आहेत असे सांगून कुशवाह म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक 2014 साठी पक्षप्रमुख पक्षाच्या भूमिकेत निवडणुकीच्या रणांगणात महाराष्ट्रात उतरणार आहे। जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा प्राप्त करून केंद्रामध्ये ममता बॅनर्जी यांची प्रमुख भूमिका राहील। देशामध्ये नवीन परिवर्तन घडवून भ्रष्टाचार नष्ट करणार आहेत। पक्षाने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने 3 महिन्यातच पूर्ण केली आहेत, त्यामुळे देशात पहिला पक्ष म्हणून त्याची गणना होत आहे। ममता बॅनर्जी या युवा वर्गालाही पक्षात सामील करून घेत आहेत। पक्षाचे युवा वर्गाचे नेतृत्व अभिषेक बॅनर्जी करत आहेत, ते पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटन बांधण्याचे काम चालू आहे असेही कुशवाह यांनी यावेळी नमूद केले। सारथी आयटी पुरस्कारांचे उत्साह वातावरणात नुकतेच वितरण करण्यात आले। सारथी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सारथी आयटी पुरस्कारांचे वितरण डॉक्टर प्रणची शेजवलकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, इन्फोसिसचे शेखर पोतनीस, सारथीचे अध्यक्ष शंकर कलमानी, संचालक अनुराधा देशपांडे, उपाध्यक्ष चिंतामणी निमण, संजय गांधी आदी यावेळी उपस्थित होते। सम कन्सेप्ट टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन धमरसी, A4 टेक्नॉलॉजीचे महेश कुलकर्णी, पेस केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन, सनगार्ड ग्लोबल सोल्युशन सेंटरचे उपाध्यक्ष शैलेंद्र अभ्यंकर आणि वोडाफोनचे महाव्यवस्थापक शशिशेखर रेगे यांना सारथी आयटी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। डॉक्टर शेजवलकर म्हणाले, दूरध्वनी आणि दूरदर्शन आल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती सुरू झाली। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान विकासासाठी मोठे योगदान दिले। सॅम पित्रोदा आणि प्रमोद महाजन यांनी त्यांना मोलाची साथ दिली। आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी विजन डोळ्यासमोर ठेवून ते प्रत्यक्षात उतरवले पाहिजे। मराठी ही ज्ञान भाषा बनली पाहिजे, तसेच इंग्लिशकडेही लक्ष दिले पाहिजे असेही शेजवलकर म्हणाले। दीपक शिकारपूर म्हणाले, आयटी क्षेत्रात उद्योगांना सवलत दिली जात नाही ही अतिशय घातक बाब आहे। प्रमुख देश आणि हिंदुस्थान यांच्या वेळेतील अल्पफरक आयटी क्षेत्राच्या पथ्यावर पडत असल्याचे शिकारपूर यांनी नमूद केले। माणसाच्या मनातील इच्छांचा पसारा न होता पिसारा व्हायला हवा असं प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द बी कुलकर्णी यांनी केले। श्री साई प्रतिष्ठानचा वर्धापन दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती दिनानिमित्त डॉक्टर द बी कुलकर्णी आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार तर डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला। भाजप शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। यावेळी डॉक्टर रामचंद्र देखणे, ऍडव्होकेट प्रमोद आडकर, प्रतिभा शाहू मोडक, सुहासिनी देशपांडे आदी उपस्थित होते। गिरीश बापट म्हणाले, पुण्यात गेल्या काही वर्षांपासून सामाजिक परिस्थिती बिघडली आहे। हल्ली माणूस कर्तृत्वाने नाही तर फ्लेक्समुळे मोठा होतो आहे, हा विरोधाभास आहे। माणसातील कलागुणांचा सन्मान हा पुरस्कारानेच होतो असे नाही। हल्ली ऊटसूट पुरस्कार दिले जातात, मात्र या निमित्ताने सामाजिक बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींच्या गुण तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458। मग येताय ना मंगल कार्यासाठी, आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।